नमस्कार, आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते। माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो, आपल्यामध्ये एक शंका होती, एक संभ्रम होता की आता आपण जो नोव्हेंबरचा मासिक प्रगती अहवाल आहे किंवा ती बैठक आहे त्यावर बहिष्कार घातलेला आहे, मग पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर माहिती भरायची किंवा नाही, ऑनलाईनची कामं बंद ठेवायची किंवा नाही, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भगिनींनो, मैत्रिणींनो, हा जो आपला लढा आहे, हा जो आपला राज्यव्यापी संप आहे, हा 100% पूर्ण यशाकडे न्यायचा असेल, तो यशस्वी करून घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वच कामे बंद ठेवावी लागणार आहेत। ऑफलाईन प्रमाणेच ऑनलाईनची सुद्धा कामे आपल्याला बंद करायची आहेत। पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये कुठलेही काम आपल्याला करायचे नाही, हजेरी असो गृहभेटी असो। 1 डिसेंबर पासून तर आपल्याला पोषण ट्रॅकर मध्ये कुठलीही माहिती भरायची नाही। त्यामुळे सर्वांनी हा लढा यशस्वी होण्यासाठी 100% संपामध्ये सहभागी व्हा। तुमच्या कमेंटद्वारे मला असं लक्षात आलं की अगदी बोटा मोजावी एवढेच तालुके आणि एक जिल्हा या संपामध्ये सहभागी नाही, त्यांना त्यांच्या कृती समितीकडनं असे कुठलेही लेटर किंवा पत्र मिळाले नाही। त्यांना 7 डिसेंबर ही तारीख मिळालेली असल्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये त्या सुद्धा आपल्यामध्ये सामील होतील आणि आपला हा लढा यशस्वी होईल। त्यामुळे भगिनींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।